नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या निलेश मार्गद ऑफिशियल चॅनलवरती। तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे गणेश चतुर्थीचा सण। प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, तर सर्वांनी नक्की बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता मी जात आहे गणपती आगमनाला आणायला। आमचा गणपती बाप्पा गुंडुबे स्त्रियांच्या गणपती शाळेत असतो, त्या ठिकाणी आता मी जात आहे। तर आईने ओटी वगैरे दिली आहे भरून, आणि तिकडे जाऊन आता मी गणपती बाप्पा घेऊन येणार आहे। तर आज आगमनाचा आणि संध्याकाळी हरताळका असणार, तर हरताळका पूजन तो पण व्हिडिओ असणार। तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल। आजपासून सुरुवात झाली आपल्या गणपतीच्या कार्यक्रमाला असं म्हणायला हरकत नाही। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। निसर्ग बघा कसा हिरवाईने सजला आहे आपल्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी। आणि इकडे बघा, डोंगरांवरती धुकं आलं आहे, म्हणजे एकदम ढगच आले आहे तसे डोंगरावरती असं वाटतं आहे। फक्त कड्यांचं असं टोकं दिसत आहेत, बाकी काहीही डोंगर दिसत नाही आहे पण। आणि या ठिकाणी गणपती बाप्पा आगमनासाठी तयार आहेत, कुंभाच्या वाडी येते। आणि सर्वजण आता बसले आहेत बघा गणपती बाप्पांना धरून। जोरात येतात गणपती बाप्पा। चला आता आपण पण जाऊया गणपतीच्या आगमनाला, गणपती तयार करण्यासाठी। चला कानू, अरे नंदीच आणि योगेश अगोदरच आलेत आपल्या। चला झालेत ना गणपती तयार। गणपती बाप्पा या ठिकाणी खूपच सुंदर सुंदर दिसत आहे, सर्व काम झालंय गणपती बाप्पांचं। आणि गणपती बाप्पा मोरया। पाठ गेली, तिरको लागली आहे, तिरकी लागली आलोय। चला गणपती बाप्पा मोरया। आईची काय साफसफाई अजून काय संपत नाही आहे, साफसफाईच करते आता। बाकी यांचे पण गणपती आणायचे आहेत, चला तर जाऊया गणपती आणायला। रोशनांचा गणपती बाप्पा आता चाललाय घरी आगमनाला। आणि इकडे अजून फक्त आता शेवटचा एक आमच्या शेजाऱ्यांचा खांडेकरांचा राजा आहे। आणि आता मग आगमन होणार आज पूर्ण। गणपती बाप्पा खांडेकरांच्या राजाचं आगमन झालंय या ठिकाणी। सर्व गणपतींचं आगमन झालंय आणि आता चला बघूया ना आता नंतरचे व्हिडिओ। आता आगमन झालंय सर्व गणपतींचं, आणि माझ्या अगोदर वाचून नंदी आणि सिद्धेश गणपती शाळेमध्ये होते, मी तर उशिरा गेलेलो। आणि आता थकलो गाईज, थकलो सगळे जण। आणि सकाळपासून होतो 7 वाजल्यापासून, आता 10:30 आले आहेत। आता सर्वांचे गणपती उघडून बघतो, येताना काही झालं असेल तर पुन्हा बघायला पाहिजे म्हणून। आणि खूपच सुंदर मूर्ती या ठिकाणी बघू शकता तुम्ही। गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि या ठिकाणी आपले गणपती बाप्पा आले आहेत घरी। आणि तुम्हाला उद्या
फर्स्ट लुक बघायला भेटेल आसन आधी झाल्यानंतर। तर इकडे देवाच्या मंडपीसाठी बांधण्यासाठी इकडे तिरडा, हरणा, कौंडाळा, शेरवडा, कांगला असे सगळ्या मंडपी बांधूची तयारी चालू आहे आणि काका बांधतायत सर्व। आणि ही कांगला ना, कांगला जोडी बांधून ठेवतायत, नंतर मला बांधायचं आहे मंडपीला सगळं। काका तोपर्यंत आपले जुडी बारके बारके बांधून ठेवत आहेत आणि हे बांधल्यानंतर आपली मंडपी भरपूरच सुंदर दिसणार। तेव्हा डेकोरेशन झालं आहे थोडं थोडं, अजून मंडपी बांधायची आहे। मंडपी बांधली की मग उद्या इथे आसनाधीश होणार आहेत आपले गणपती बाप्पा। आता मंडपी सजवून झाली आहे, या ठिकाणी ही हरणा, शेरवडा, कौंडाळा, कांगला, तिरडो हे सगळी अशी जे आपले रानात भेटतात ना ते सगळीजण लावून मंडपी सजवून झालेली आहे। आणि इकडे नारळ लावलेला आणि इकडे काकडी। आणि आता हातळकेचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात आणि त्यानंतर हातळका पूजन असणार आहे। चला आता मोठ्या बाबाने आपल्या हरताळक्या दिल्या आहेत, आता घेऊन जातो हरताळका। हरताळका आगमन झाले आणि आता या ठिकाणी काकी रांगोळी काढते हरताळक्याच्या पाटाच्या सभोवताली आणि थोड्याच वेळात भटजी आल्यानंतर होणार आहे पूजन। मंगल सकाळपासून आपण बघितलं की आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीचं आगमन, हरताळका पूजन वगैरे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आता थोडंफार काम आहे, या लावायचे आहेत लटकन आणि त्यानंतर डेकोरेशन पूर्ण होणार आणि उद्या विराजमान होणार या ठिकाणी गणपती बाप्पा आपले। तर व्हिडिओ येणार आहेत गणपती बाप्पाचे पण आणि दररोज टाकण्याचा प्रयत्न करेन। तर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही ते।